नमस्कार, आपण पाहत आहात आम्ही मुंबईकर 24 तास, ध्यास सत्याचा शोध बातमीचा। प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या नावाखाली लोकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका चोरट्या टोळीला मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। या प्रकरणी मुंबई पोलिसांनी 10 आरोपींना अटक केली आहे। त्यांच्याकडून सुमारे 58 लाख रुपये सोने, रोख रक्कम आणि 58 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत। आपली अशी प्रकारे फसवणूक झाल्याची तक्रार एका व्यक्तीने मुंबई पोलिसांकडे केली होती। तक्रारीनंतर मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला असता PM मुद्रा योजनेच्या नावाखाली फसवणुकीचे संपूर्ण रॅकेट नवी मुंबईतून चालवले जात असल्याचे समोर आले। हा सुगावा मिळताच मुंबई पोलिसाच्या पथकाने नवी मुंबईतील उल्वे भागात छापा टाकला आणि तेथून 10 आरोपींना अटक केली। या छाप्यात मोठ्या प्रमाणात सोने, रोख रक्कम, लॅपटॉप आणि अनेक मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे संपूर्ण रॅकेट गेल्या 2 वर्षापासून सुरू होते आणि आतापर्यंत आरोपींनी देशभरात सुमारे 500-600 लोकांची फसवणूक केली आहे। अंधेरी पोलीस ठाणे येथे प्रधानमंत्री मुद्रा योजना या योजनेतील योजनेअंतर्गत कर्ज देतो म्हणून फसवणूक केल्याचा एक गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। या गुन्ह्याच्या तपासामध्ये तांत्रिक तपास आणि फील्डवर केलेल्या तपासामध्ये अंधेरी पोलीस ठाण्याच्या सायबर टीमने करंदाडे पनवेल इथे एका प्रिमायसेसवर रेड केली असता या प्रिमायसेसमधून 10 लोकांच्या टोळीला अटक करण्यामध्ये अंधेरी पोलीस ठाण्याच्या टीमला यश आलेलं आहे। हे लोक त्या ठिकाणावरून डिजिटल ॲडच्या माध्यमातून लोकांना खोटी जाहिरात दाखवून ते लोनसाठी संपर्क साधण्यासाठी उद्युक्त करत होते। संपर्क केलेल्या व्यक्तीला मग वेगवेगळ्या कारणांसाठी चार्जेसच्या नावाखाली त्याच्याकडून पैसे उकळले जात होते आणि मग हे रितसर अशा गरजू लोकांना फोन करून फसवत होते। या पकडलेल्या टोळीकडून 61 डेबिट कार्ड, 21 लाख रुपये किमतीचं सोनं, त्यानंतर 38 फोन, त्याच्यामध्ये अँड्रॉइड आणि साधे फोन, तसेच इतर अशी 58 लाख रुपयांची मालमत्ताही जप्त करण्यात आलेली आहे। अशा रीतीनं एक पूर्ण संघटित टोळी पकडण्यामध्ये अंधेरी पोलीस ठाण्याच्या टीमला यश आलेलं आहे। आम्ही मुंबईकर 24 तास या ऑनलाईन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन क्लिक करण्यास विसरू नका।